नमस्कार, मी सुप्रिया करमरकर, उपसंचालक पर्यटन संचलनालय पुणे विभाग। यावेळी आपण जुन्नरमध्ये 18, 19 आणि 20 फेब्रुवारीला जुन्नर द्राक्ष महोत्सव आयोजित करत आहोत। पर्यटन संचलनालय महाराष्ट्र शासन, त्याचबरोबर जुन्नर पर्यटन विकास संस्था, द्राक्ष बागायतदार, KVK, कृषी विभाग आणि त्याचबरोबर स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने या महोत्सवाचं आपण आयोजन करत आहोत। हे या महोत्सवाचं 6वं वर्ष आहे आणि पर्यटन संचलनालयाच्या मदतीनं जो हा होतो आहे महोत्सव, त्याच्यासाठीचं हे 2रं वर्ष आहे। या 3 दिवसांमध्ये आपण जुन्नरचं एकूणच सर्वांगीण पर्यटकांना जे दर्शन आहे ते द्यायचं प्रयत्न करणार आहोत। त्याच्यामध्ये मग जुन्नरमधली पर्यटनाची ठिकाणं असतील, त्याचबरोबर जुन्नरची खाद्य संस्कृती असेल, जुन्नरमधली कला असेल, जुन्नरचा सांस्कृतिक वारसा असेल, हे सगळंच दाखवण्याचा, त्याचबरोबर जुन्नरचा हेरिटेज वॉक असेल, जुन्नरमधल्या गडकिल्ले असतील, जुन्नरमधल्या लेण्या असतील, पर्यटकांनी यावं, या ठिकाणी जुन्नर महोत्सवाचा आनंद घ्यावा। मग त्या ठिकाणी महिला बचत गटांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल असतील किंवा इतर काही विक्रीची उत्पादनं जी असतात विक्री योग्य ती असतील उपलब्ध, इथं द्राक्ष घेता येतील आपल्याला चांगल्या पद्धतीची। त्याचबरोबरीनं जुन्नरचा जो दुर्लक्षित किंवा अप्रकाशित भाग आहे तो देखील या निमित्ताने पाहता येईल पर्यटकांना। तर या दृष्टीनं पर्यटन संचलनालय आणि जुन्नरमधल्या सर्व सहभागी संस्थांच्या माध्यमातून अशी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त प्रमाणात या जुन्नर फेस्टिवलला यावं असं आहे। याचबरोबरीनं इथं जी वायनरी आहे त्याची भेट घेता येईल आपल्याला, द्राक्ष बागांच्या भेटी देता येतील, इथं जे इतर काही गडकिल्ले आहे त्यांची देखील भेट आपल्याला देता येईल आणि आपल्याला पर्यटक म्हणून एक समृद्ध अनुभव या निमित्ताने घेता येईल असा विश्वास आहे। तर सर्वांना आवाहन आहे की या जुन्नर द्राक्ष पर्यटन महोत्सवाला आपण जरूर यावं आणि इथल्या एकूणच सर्वांगीण अशा पर्यटन समृद्धीचा अनुभव घ्यावा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।